स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी हैव टू डिस्कस अबाउट पिन डायग्राम ऑफ 8085 एंड देयर एड्रेसिंग मेमोरी मैप. इन टुडेज लेक्चर वी हैव टू डिस्कस अबाउट इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8085. ह्याच्यामध्ये टोटल 8 पॉइंट्स आहेत. ह्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट असेल 3 टाइप ऑफ बस स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल वरती इंटरप्ट कंट्रोल आहे, त्याला काय म्हटलेलं आहे इंटरप्ट बस. म्हणजेच काय, अदर पेरिफेरल्स कशाला कनेक्ट केलेल्या आहेत, 8085 कनेक्ट केलेलं आहे. हा असेल 8085, ही काय असेल मेन बस असेल. मेन बसला काय केलेलं आहे, इंटरप्ट कंट्रोल कनेक्ट केलेलं आहे. म्हणजेच हे काय असतील, इंटरप्ट कंट्रोल बस असतील. इंटरप्ट कंट्रोल बस हे काय केलेलं आहे, अदर पेरिफेरल्सला कनेक्ट केलेलं आहे. अदर पेरिफेरल्स म्हणजे लाईक कीबोर्ड, प्रिंटर, ह्या कोणत्याही डिवाइसबरोबर कनेक्शन कशाचं केलेलं आहे, मायक्रो प्रोसेसरचं कनेक्शन केलेलं आहे. म्हणजेच काय, समजा प्रिंटर करून किंवा कीबोर्ड करून काहीतरी डेटा ट्रान्समिट केला जातो 8085, त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी इंटरप्ट्स येतात 8085 अदर डिवाइसबरोबर कनेक्शन असताना, त्यावेळेला त्याच्यामध्ये काही इंटरप्ट येऊ नये त्याच्यासाठी ही इंटरप्ट कंट्रोल बस यूज केलेली आहे. नंतर सेकंड टाईप असेल तो सिरियल कंट्रोल बस. ह्याच्यामध्ये सेकंड बस असेल ती सिरियल कंट्रोल बस. ह्याच्यामध्ये दोन पिन्स असतील SID अँड SOD. काय असतील, दोन पिन्स असतील सिरियल इनपुट अँड सिरियल इनपुट डेटा अँड सिरियल आउटपुट डेटा. ह्या दोन बस सिरियली डेटा ट्रान्समिशन किंवा रिसिप्शनसाठी दोन बस यूज केलेलं आहे. आणि थर्ड बस असेल ती मेन बस कंट्रोल बस असेल. ते कशासाठी यूज केलेलं आहे, टोटल प्रोसेसिंग युनिटसाठी किंवा टायमिंग अँड कंट्रोल युनिटसाठी थर्ड बस यूज केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट असेल ह्याच्यामध्ये, फर्स्ट पॉईंट असेल तो थ्री बस स्ट्रक्चर. सेकंड पॉईंट असेल रजिस्टर. आता ह्याच्यामध्ये रजिस्टर कोणते यूज केलेले आहेत, टोटल इथं तुम्हाला दिसतील टोटल 10 रजिस्टर इथं यूज केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बी रजिस्टर, सी रजिस्टर, डी रजिस्टर, ई रजिस्टर, एच रजिस्टर, एल रजिस्टर, SP मीन्स स्टॅक पॉइंटर रजिस्टर, PC मीन्स प्रोग्राम पॉइंटर रजिस्टर अँड इन्क्रिमिनेटर ऑर डिक्रिमिनेटर, हे टोटल 10 रजिस्टर आहे जे की 8085 डेटा स्टोरेजसाठी यूज केले जातात. मग हे जे बी रजिस्टर, सिंगल बीट रजिस्टर जे दिसतात ते की 1 byte इन्स्ट्रक्शन आहेत. म्हणजेच काय, हे टोटल 8 bit रजिस्टर आहेत. आणि SP, PC और इन्क्रिमेंटर डिस्क्रिमेंटर हे किती असतील, 16 bit रजिस्टर असेल. ह्याच्यामध्ये आणखी दोन रजिस्टर यूज केले जातात, ते आहेत म्हणजे फ्लॅग रजिस्टर आणि टेम्पररी रजिस्टर. और मेन रजिस्टर असेल 8085 तो असेल ॲक्युम्युलेटर. हा सुद्धा कितीचा आहे, 8 bit इन्स्ट्रक्शन, 8 bit ॲक्युम्युलेटर आहे. आणि टेम्पररी रजिस्टरसाठी हेच रजिस्टर यूज केले जातात, BCDE और HL हेच रजिस्टर टेम्पररी रजिस्टर म्हणून यूज केले जातात टेम्पररी डेटा स्टोरेजसाठी. आता समजा एखादं ऑपरेशन चालू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एखादं कोणतं तरी ऑपरेशन प्रोग्रॅमिंग सुरू आहे अरिथमेटिक ऑपरेशनसाठी. अरिथमेटिक ऑपरेशनमध्ये तात्पुरता डेटा स्टोरेज करण्यासाठी, म्हणजे समजा तात्पुरता डेटा समजा ॲक्युम्युलेटरमध्ये किंवा बी रजिस्टरमध्ये काय घेतलेलं आहे, 0.5 घेतलेलं आहे, सी रजिस्टर नंतर दुसऱ्या रजिस्टरला काहीतरी डेटा घेतलेला आहे आपण 0.5 or 0.3 घेतलेला आहे, तर हा डेटा हिची ॲडिशन, म्हणजे काय करायची, हिची ॲडिशन करायची, ॲड एम असेल. आणि हा ह्याचं ॲडिशन करायचं काय असेल, तो डेटा 0.8 something ॲड्रेस असेल, तो हा ॲड्रेस तात्पुरता स्टोरेजसाठी काय केला जातो, टेम्पररी रजिस्टर्स यूज केले जातात. टेम्पररी रजिस्टरसुद्धा कितीचे असतील, 8 bit रजिस्टर असतील. जर ते पेअरमध्ये यूज करायचे असतील रजिस्टर, तर इथं यूज करताना असे पेअर दिलेले आहेत जे की 16 bit म्हणून आपण यूज करू शकतो टेम्पररी डेटासाठी. मग असेल पेअर, पहिला असेल BC पेअर, DE पेअर, HL पेअर. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये अदर BD करू शकतो का किंवा HB करू शकतो का, तर नाही. ह्याच्यामध्ये पेअर यूज करताना जे प्रोसेसरनं डिझाईन केलेलं आहे तेच आपण पेअर इथं यूज करू शकतो. मग असेल BC पेअर असेल फर्स्ट, नंतर DE पेअर अँड नंतर HL पेअर. हे 3 पेअर ॲज अ 16 bit टेम्पररी डेटा रजिस्टरसाठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. नंतर नेक्स्ट पॉईंट असेल अरिथमॅटिक लॉजिक युनिट. अरिथमॅटिक लॉजिक युनिट काय करते, तर पहिल्यांदा आपण काय करतो, एखादी इन्स्ट्रक्शन, एखादा डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये घेतला आहे, ॲक्युम्युलेटर घेतलेला डेटा आपण काय करतो,
पहिल्यांदा आणि टेम्पररी रजिस्टरमधील डेटा ह्या दोन्हीचं समजा ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन काही अर्थमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन केलेलं आहे तर पहिल्यांदा ते काही जाईल लॉजिक ऑपरेशनला पहिल्यांदा ते ट्रान्समिट कुठे केलं जाईल अर्थमॅटिक लॉजिक युनिटला केलं जाईल म्हणजे हा काय करतो तर हा ॲज अ ॲडर ऑर सबस्ट्रॅक्टर ऑफ बायनरी इन्स्ट्रक्शन म्हणजे बायनरी ऑपरेशन्स जे असतात अरिथमॅटिक ऑपरेशन्स जे असतात त्याच्या ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनसाठी अरिथमॅटिक लॉजिक युनिट यूज केले जातात नंतर अरिथमॅटिक लॉजिक युनिटलाच फ्लॅग रजिस्टर हा कनेक्ट केलेला आहे फ्लॅग रजिस्टर काय केला जाईल फ्लॅग रजिस्टर का यूज केला जातो तर फ्लॅग रजिस्टर जो काय ह्याचा ॲड्रेस असेल जो काय ह्याचा रिझल्ट असेल समजा ॲक्युमुलेटरमध्ये काय घेतलेलं आहे समजा ॲक्युमुलेटरमध्ये 05 घेतलेलं आहे आणि टेम्पररी रजिस्टरमध्ये काय घेतलेलं आहे समजा बी रजिस्टरमध्ये तिथे घेतलेलं आहे त्या दोन्हीची ॲडिशन करायची आणि आपल्याला कोणत्या तरी एका रजिस्टरला ते स्टोअर करायचं आहे पण त्याचा ॲड्रेस कसा आहे तो कोण ठरवेल तो ॲड्रेस साईन आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याची पॅरिटी ऑड आहे की इव्हन आहे तो कोण ठरवणार आहे तर इथं फ्लॅग रजिस्टर ठरवणार आहे फ्लॅग रजिस्टरमध्ये टोटल 5 फ्लॅग्स आहेत हा रजिस्टरसुद्धा 8-bit आहे पण ह्याच्या यूज करताना आपण टोटल हा किती 8-bit रजिस्टर आहे पण आपण यूज करताना किती बीट यूज करतो तर 5 bits याचे यूज करतो फर्स्ट बीट असेल म्हणजे B7-bit असेल ते काय आपण साईन फ्लॅग म्हणून यूज करतो म्हणजेच काय त्याचा ॲड्रेस म्हणजे तो जो काही रिझल्ट आला आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे नंतर सेकंड फ्लॅग असेल तो 0 फ्लॅग म्हणजेच काय 0 फ्लॅग म्हणजेच त्याचा ॲन्सर आपलं 0 आलं आहे की ऑदर दॅन 0 आलं आहे ते कोण ठरवणार आहे तर 0 फ्लॅग ठरवणार आहे नेक्स्ट फ्लॅग असेल तर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग आपण कशामध्ये यूज करतो तर तो अरिथमॅटिक ऑपरेशन्समध्येच यूज करतो नेक्स्ट असेल पॅरिटी फ्लॅगमध्ये दोन टाईप्स येतात इव्हन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी इव्हन पॅरिटी म्हणजे आपला समजा नंबर इव्हन असेल आलेला रिझल्ट इव्हन असेल तर तो इव्हन पॅरिटी म्हणून स्टोअर केला जातो आणि समजा ऑड पॅरिटी असेल तर तो ॲज अन ऑड पॅरिटी म्हणून यूज केला जातो नेक्स्ट असेल लास्ट फ्लॅग असेल तो कॅरी फ्लॅग आता समजा ह्याची ॲडिशन केलेली आहे आपण आणि हा डेटा 8-bit नेक्स्ट बीटला जाईल आता समजा इथं घेतलं 5 तर याचा ॲन्सर काय येते 0A ॲन्सर येते किंवा इकडे पण आपण काहीतरी नंबर घेतली इथं ए घेतला समजा तर याचा ॲन्सर नेक्स्ट बीटला जात असेल टोटल 8-bit नेक्स्ट बीटला जर जात असेल तर त्याला काय म्हटलं जातं कॅरी असं म्हटलं जातं मग कॅरी यूज करता कॅरी आहे की नाही त्या रिझल्टमध्ये ते ठरवायसाठी इथं कॅरी फ्लॅग यूज केला जातो असे हे टोटल 5 फ्लॅग्स फ्लॅग रजिस्टरमध्ये यूज केले जातात नेक्स्ट पॉईंट असेल मग काय केला जातो अरिथमॅटिक लॉजिकचा जो रिझल्ट आहे तो फ्लॅग रजिस्टर कन्फर्म करेल की तो रिझल्ट नक्की कोणत्या टाईपचा आहे आणि परत तो रिझल्ट कशाला ट्रान्समिट करेल मेन बसला काय करेल तो डेटा ट्रान्समिट करेल डेटा बसला तो डेटा ट्रान्समिट केला जाईल नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये 4th पॉईंट असेल प्रोग्राम काउंटर कशासाठी यूज केला जातो आता समजा आपला मेन प्रोग्राम चालू आहे एक कोणतं तरी ऑपरेशन चालू आहे आणि आपल्याला त्याचे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन यूज करायचं आहे म्हणजे समजा आता आपलं काहीतरी ऑपरेशन चालू आहे ॲडिशनसाठी ऑपरेशन चालू आहे तर आपण काय केलेलं आहे मूव्ह A, B नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघू की मूव्ह B, C समजा कोणत्यातरी रजिस्टर दोन रजिस्टरमध्ये काहीतरी कंटेंट घेतलेलं आणि परत त्याची काय करायचे ॲडिशन करायचे पण ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शनला काहीतरी ॲड्रेस लागेल ती कोणत्या तरी ॲड्रेसला एका स्टोअर केला जाईल आता समजा ह्याची पहिला ॲड्रेस असेल ह्याचा समजा ह्याचा पहिला ॲड्रेस आपण बघितला 6000 तर ह्याची नेक्स्ट प्रोग्रॅमसाठी म्हणजे नेक्स्ट इन्स्ट्रक्शनसाठी कोणता लागेल तर 6001 लागेल तर ते प्रोग्राम काउंटर काय करेल तर तो प्रत्येक इन्स्ट्रक्शनसाठी नेक्स्ट ॲड्रेस द्यायचं काम कोण करेल प्रोग्राम काउंटर रजिस्टर काम करेल त्याच्यामध्ये म्हणजे जो काय ॲड्रेस असेल प्रोग्राम एंड ऑफ द प्रोग्राम ॲड्रेस असेल तो स्टोअर करायचं काम कोण करेल प्रोग्राम काउंटर रजिस्टर म्हणजेच प्रोग्राम काउंटिंगचा रजिस्टर त्याचा ॲड्रेस काउंटिंग करायचं काम कोण करतं आहे प्रोग्राम काउंटर म्हणून त्याला प्रोग्राम काउंटर असं म्हटलेलं आहे नेक्स्ट असेल इन्क्रिमिनेटर ऑर डिस्क्रिमिनेटर हा काय करेल 16-bit ॲडिशनसाठी किंवा सबस्ट्रॅक्शनसाठी यूज केले जातात 16-bit ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी इन्क्रिमिनेटर ऑर डिस्क्रिमिनेटर हे रजिस्टर यूज केले जातात नेक्स्ट पॉईंट असेल टायमिंग अँड कंट्रोल सेक्शन आता समजा हे काय ऑपरेशन तिथं ॲडिशन ऑपरेशन आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जे काही लागणार आहे आपल्याला
लागणारा टाईम असेल, एक इन्स्ट्रक्शन केली आपण एका रजिस्टरला डेटा घेतलाय, परत नेक्स्ट रजिस्टरला घेतलाय, परत त्याच्यामध्ये ॲडिशन करायचे, म्हणजेच काय आपण ह्या पूर्ण प्रोसेसला, पूर्ण ऑपरेशनला लागणारा टाईम असेल तो काय करेल, टायमिंग अँड कंट्रोल बस आपल्याला प्रोव्हाइड करेल. मग तो लागणारा टाईम इन्स्ट्रक्शन डिकोडर असेल, म्हणजेच काय एका इन्स्ट्रक्शनचं कन्वर्जन दुसऱ्या इन्स्ट्रक्शन, म्हणजे त्याचं डिकोडिंग करायचं काम करेल, किंवा इन्स्ट्रक्शन रजिस्टर असेल तो पण किती असेल, टोटल 8 बिट्सच असेल तो पण इन्स्ट्रक्शन रजिस्टर. ह्याच्यासाठी काय जो लागणारा टाईम असेल तर तो टाईम प्रोव्हाइड कोण करेल, टायमिंग अँड कंट्रोल युनिट, किंवा तो कंट्रोलिंग करायचं काम, म्हणजे तो कोणत्या रजिस्टरला ट्रान्समिट करायचं आहे किंवा फ्लॅग रजिस्टर तिथे यूज करायचा, तर ते कंट्रोलिंगचं काम कोण करणार आहे, टायमिंग अँड कंट्रोल बस. हे टोटल 8 पॉईंट्स असतील इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8085. ह्याचे फुल डिटेल्स पॉईंट्स आपण, म्हणजे ॲक्युम्युलेटर असेल, टेम्पररी रजिस्टर असेल, त्याच्यामध्ये कोणते रजिस्टर कशासाठी यूज केले जातात, किंवा मेन 3 बस आहेत, त्याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आपण विसरलो की ह्याच्यामध्ये ॲड्रेस बफर आणि डेटा अँड ॲड्रेस बफर आपण बघतो इथं. याच्यामध्ये ॲड्रेस बफर म्हणजे काय, तर ॲड्रेस प्लस डेटा, AD0 म्हटले, म्हणजेच काय, AD0 म्हणजे त्यातला ए असेल तो काय करेल, ॲड्रेस असेल, आणि याच्यामध्ये डी म्हणजे काय असेल, डेटा, म्हणजे ह्या 2 बस असतील त्या ॲड्रेस बस किंवा ॲज अ डेटा बस दोन्हीचं काम करतील, ह्याला बाय डायरेक्शनल बस असं सुद्धा म्हणते. आणि दुसरं असतील ते ॲड्रेस बस, त्यात किती ते किती असतील, तर का ह्या टोटल 8 बस आहेत आणि त्या AD0 to AD7 पर्यंत असतील, आणि नेक्स्ट बस आहेत त्या ॲड्रेस बफर, त्या असतील A8 to A15, टोटल 8 बस असतील, त्या फक्त ॲड्रेससाठी यूज केले जातात, म्हणजे फक्त ॲड्रेससाठी, आणि दुसऱ्या AD0 to AD7 असेल त्या दोन्ही बाय डायरेक्शनलचं काम करतील, तिथे डेटा पण ट्रान्समिट किंवा रिसीव करू शकतो, किंवा त्याचा ॲड्रेससुद्धा ट्रान्समिट किंवा रिसीव करू शकतो. अशा प्रकारे हे ब्लॉक डायग्राम आणि त्याचे राहिलेले पॉईंट्स जे असतील ते आपण डिटेल्समध्ये नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.